आता आपल्याला गोमुखासन करायचं आहे. उजवं पाऊल डाव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूला आणा, डावं पाऊल उजवीकडे आणा. दोन्ही गुडघे एका रेषेमध्ये आहेत की नाही बघा. पाठ सरळ करून घ्या. उजवा हात वरतून आणा, डावा हात खालून आणा आणि पाठीवरती दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफवून घ्या. उजवं कोपर डोक्याच्या मागे येऊ देत आणि हाताने डोकं दाबा आणि डोक्याने हात दाबा. एक, दोन, तीन, चार, पाच. आता दोन्ही हात खांद्यांमध्ये सरळ आहेत की नाही बघा. पाठ सरळ ठेवा, पोटातून सरळ व्हा. सहा, सात, आठ, नऊ, दहा. हात सोडा, पाय सोडवून घ्या. आता डावं पाऊल उजव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूला टेकवा. उजवं पाऊल डावीकडे आणा. दोन्ही गुडघे एका रेषेत आहेत की नाही बघा. पाठ सरळ करा आणि आता डावा हात वरतून आणा, उजवा हात खालून आणून दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफवून घ्या. डावं कोपर डोक्याच्या मागे येऊ देत. हाताने डोकं दाबा आणि डोक्याने हात दाबा. एक, दोन, तीन, चार, पाच. आणखीन पाठ सरळ करा, हात सरळ करा. सहा, सात, आठ, नऊ, दहा. हात सोडा, पाय सोडा.